छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे तिथे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये राज्यसभेच्या 6व्या जागेवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. ही जागा शिवसेना लढवणार असल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भेटीला अधिक महत्व देण्यात आलंय. दरम्यान संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर संभाजीराजे वर्षावरून निघाले आहे. रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रामनाथ, काय घडलं या चर्चेमध्ये? मुख्य मुद्दा असा आहे, संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत जाणार का? अर्धा तास प्रसन्न सर आपण पाहतोय की राज्यसभेची जी 6वी जागा आहे या 6व्या जागेवरती अपक्ष लढण्याची तयारी संभाजीराजे यांनी एकीकडे दाखवली, तर दुसरीकडे या 6व्या जागेवरती शिवसेना पुरस्कृत उमेदवार असेल, शिवसेनेत सहभागी झालेला पुरस्कार असेल अशा पद्धतीची घोषणा एकीकडे शिवसेना करताना पाहायला मिळते. यासाठी उद्या जे अपक्ष आमदार आहे यांची बैठक देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावरती बोलवलेली आहे. मात्र याच दरम्यान आज संभाजीराजे यांनी वर्षावरती येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अर्धा तास ही भेट झाली. मात्र या भेटीनंतर आपण पाहतोय की संभाजीराजे हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असतील का किंवा पक्षामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी पक्षात जाऊन राज्यसभेची निवडणूक लढवतील का याविषयी अजूनही प्रश्नचिन्हच आहेत. नेमकं या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये काय चर्चा झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी संभाजीराजे यांनी घेतलेल्या भेटीनंतर कुठेतरी संभाजीराजे यांचा राज्यसभा निवडीचा मार्ग सुकर होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय की संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीची वेळ मागितली होती आणि या वेळेनंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी ही वेळ दिली होती आणि ही अर्धा तासाची भेट जी आहे ही झालेली आहे. एकीकडे शिवसेनेकडून काही नावं देखील आपण पाहतोय की राज्यसभेच्या या एका जागेसाठी 6व्या जागेसाठी जाहीर होत असताना किंवा ती चर्चेची नावं ठेवण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आता संभाजीराजे थेट शिवसेनेत प्रवेश करून राज्यसभेची ही 6वी जागा लढतात का हे पाहावं लागेल. अधिकृत घोषणा अजूनही संभाजीराजे यांनी केली नाही. मीडियाशी बोलताना त्यांनी कुठल्या प्रकारची स्पष्टता दिली नाही. त्यांनी मीडियाशी बोलताना टाळाटाळ केलेली आहे. मात्र आपण पाहतोय की उद्या अपक्ष आमदारांची जी बैठक बोलवलेली आहे अर्थातच शिवसेना कुठेतरी ही जागा आपल्याला मिळावी यावरती दावा करताना पाहायला मिळते. त्यातही जे संख्याबळ हे अधिक अपक्ष आमदार आहेत त्यांना घेऊन बळकट कसा करता येईल यासाठीचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. यामुळे आपण याकडे लक्ष ठेवूयात. रामनाथ, फार महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रमुख मुद्दा आहे की छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत जाणार का, शिवबंधन बांधणार का? धन्यवाद.